संपूर्ण राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लांबण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत आणि पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस अधीक्षक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन जिल्हा तसंच राज्य कृती दलाचे सदस्य वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही पण वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यानी त्यांच्या आरोग्य सुविधा खाटा आणि औषधांची उपलब्धता आणि त्यात करायची वाढ याकडे लक्ष केंद्रित करावं अशा सूचनाही त्यांनी केल्या मॉल्स बार हॉटेल्स सिनेमागृह अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या प्रमाण कार्यप्रणालीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत बंद राहतील याची काळजी घ्यावी गर्दी होणार नाही हे पाहावं सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर घातलेली बंधनं पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत